आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि किती मोलाची असली ना तरी तिची लायकी कुंभारच्या बाहेरच. खाणीत तुडवलेल्या चपला ना कुंभारच्या बाहेरच काढून याव्या लागतात. सुशिक्षित असून किती बुरसटलेले विचार आहेत तुमचे. प्रभू रामाची गोष्ट माहिती आहे ना. राम ज्यावेळी वनवासाला गेले ना त्यावेळी त्यांच्या भावाने म्हणजेच भरताने त्यांच्या पादुका डोक्यावर आणून त्या अयोध्येच्या सिंहासनावर ठेवल्या आणि त्यांच्या अपरोक्ष अखंड राज्य चालवलं. एवढंच काय सिंड्रेलाची गोष्ट माहितीच असेल ना तुम्हाला. ती पण माझ्यासारखी गरीब होती दासी होती पण तिच्या चपलांमुळे ती अखंड देशाची राणी झाली. राणी हो का. मग काय मैत्रेयीच्या इस्टेटीची तू मालकीन होणार. पाहू पाहू चपला पाहू तुझ्या. एखाद्याच्या चपलेवरून त्याची लायकी ठरवू नका बाईसाहेब. तुम्हाला वाटत असेल मी ताईसाहेबांच्या पायातली वाहन आहे म्हणून. तसं समजा भल्या माणसाच्या पायातली वाहन व्हायला सुद्धा नशीब लागतं. मी तर धन्य समजते स्वतःला. ताईसाहेब ज्या वाटेवर चालतात त्या वाटेचं सोनं होतं सोनं. कितीतरी लोकांचं भलं केलंय त्यांनी. लोक मनापासून त्यांच्या पाया पडतात तेव्हा त्यांच्या पायातल्या वाहनाचंही मोल वाढतं. आणि ते चपलांची दुसरी बाजूही माहीत असेलच तुम्हाला. पायातली चप्पल हातात घेतली की भल्या भल्यांचे मुस्कट फुटतात. तोंडा लगाम रूपा सुरुवात तुम्ही केलीय. माझा लगाम सुटलाय आता तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. मला ना तुमच्या पायातल्या चपलेचं वाईट वाटतं. काय बेकार नशीब आहे तिचं म्हणून तुमच्या पायात येऊन पडली. रूपा तुम्हाला कितीही सांभाळून चाला म्हटलं तरी तुम्ही चप्पल चिखलात भरवणारच. बिचाऱ्या चपलेचे हाल. आणखीन एक सांगू का. सांगतेच. तुम्ही एक वेळ दागिने न घालता 5-star हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे कोणी नाही अडवणार. पण जर पायात चप्पलच नसेल तर हॉटेलच्या उंबरट्या बाहेरही तुम्हाला कोणी थांबवणार नाही. रूपा जीप जास्ती चालते तुझी. तुझ्या चपलेने तोंड लाल करीन तुझं. मग घ्या आता चप्पल. कोणाला सांगतेस तू चप्पल उचलायला. कोणाला सांगतेस. तुझी दीड दमडीची चप्पल मी हातात घेणार. अहो आता तुम्हीच तर म्हणालात माझ्याच चपलेने माझंच थोबाड लाल करीन म्हणून. मग घ्या. तुझ्या चपलेवर न मी चुकणार सुद्धा नाही. खूप बोललीस हा. जा कॉफी बनव माझ्यासाठी आणि दूध जरा जास्ती टाक. स्वतःच्या हाताने बनवायची. या रूपाला ना चांगली सद्दल घडवावी लागेल.